दंदम दनात भूति बोलो श्री संत गजानन महाराज की जय। दिनांक 23 फेब्रुवारी 1878 रोजी शेगावमध्ये श्री संत गजानन महाराज प्रगट झाले। आई वडील ज्ञात नाही, देश दिगंबर। कार्यकाळ त्यांचा 1878 ते 1910 दरम्यान राहिला। ऋषी पंचमीच्या दिवशी त्यांनी 1910 समाधी घेतली। वराडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते फक्त आणि फक्त श्री संत गजानन महाराजांच्या पुणेत वास्तव्यामुळे। शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते। फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते। संत गजानन महाराज शेगाव माद महिन्यात वद्य सप्तमीच्या दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रगट होते। तो दिवस होता शक्य 23 फेब्रुवारी 1878 रोजीचा। श्री देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्राळीतील अन्नाची कण वेचून खात असताना व गायगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अगरवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले। गणगण गणात भूते हे अहर्निशी त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले। सुमारे 32 वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले। चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला। दिगंबर वृत्तीच्या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला। त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले। ते सिद्धयोगी पुरुष होते। अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या गणगण गणातभूती या सिद्ध मंत्र व्यक्त झाला आहे। कुत्रा गाय घोडा यांना वश करून चरचरात भगवंत भरून राहिला आहे हेही त्यांनी उदाहरण दाखवले। भक्तास प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन त्यांनी घडविले। महाराजांच्या तीर्थानेच जानराव देशमुख हे मरणोन्मुखी मुख स्थितीतून बरे झाले। अनेकांचे त्यांनी गर्वहरणही त्यांनी केले। श्री संत गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्ध कोटीला पोहोचलेले महान संत होते। मिळेल ते खावे कुठूनही कोठेही पडून राहावे कोठेही मुक्त संचार करावा महाराजांना अशा या अवलिया स्वभावामुळे सर्व भक्त भूतकाळात पडायचे। सुमारे 32 वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले। चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला। दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला। त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले। महाराजांना झुणका भाकरीबरोबरच मुळ्याच्या शेंगा पिठी साखर हिरव्या मिरच्या अतिशय आवडत असत। म्हणूनच आजही गजानन महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वानांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी पिठले आणि अंबाडीची भाजी आवश्यक करतात। गणगण गणात भूते हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंड जप करत किंबहुनही त्यामुळेच त्यांना गिनगिनी बुवा व गजानन महाराज अशी नावे पडली। दिनांक 8 सप्टेंबर 1910 रोजी श्री गजानन महाराजांनी शेगावी समाधी घेतली। तर श्री गजाननांच्या वास्तव्याने शेगाव अलौकिक चैतन्याचे प्रभावी संतपीठच बनले। मानवी जीवनात संकट आल्यावर ईश्वरापासून कोणीही तारणहार नाही हे ईश्वरी तत्व जाणण्यासाठी शास्त्रात कर्म भक्ती योग हे 3 मार्ग सांगितले आहेत। या तिन्ही मार्गाचे बाह्य स्वरूप जरी भिन्न असले तरी फलप्राप्ती एकच आहे हे या संतांच्या शिकवणीतून दिसून येते। गजानन महाराज त्रिकालज्ञ होते।
भूत भविष्य आणि वर्तमान याविषयी ते अगोदरच जाणून असायचे, कारण ते ईश्वराचे निस्सीम भक्त होते। यामुळे ईश्वरी सहाय्यानेच महाराजांनी अनेक रंजले गांजलेल्यांना मार्गदर्शन केले व सन्मार्ग दाखविला। परमार्थात खोटेपणाला मुळीच थारा नसतो। परब्रह्म परमात्म्याला कोणती जातगोत कुलगोत्र जन्मगाव देशविदेश जोडता येते का? महाराज कोण होते, कुठून आले? माघवद्य 7 शके 1823 फेब्रुवारी 1878 या दिवशी ऐन तरुण्यात ते शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिगंबर अवस्थेत दृष्टीस पडले। त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्राडीतील शिते उचलून खात होते। ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यातून अनमोल हिरा शोधून काढतो, त्याचप्रमाणे बंकटलाल अगरवाल यांनी त्यांचे महत्त्व ओळखले, त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले। ते असे जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले, त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीतून त्यांच्याकडे पाहिले, कारण महाराज त्यावेळी तुर्या जागृती म्हणजे जागे असणे सुषुप्ती म्हणजे झोपेत असणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडे स्थिती तुर्या अवस्थेत होते। महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्यांची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली। त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले। बंकटलालचे घर भक्तांनी दुमदुमून गेले। जरी पहिले काही महिने श्री संत गजानन महाराज बंकटलालकडे राहिले, तरी देखील सच्चा परमहंस संन्याशाप्रमाणे काही कालानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले। संत हे उपाधीरहित असल्याकारणाने गजानन महाराज देखील उपाधीपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात। श्री गजानन विजयमध्ये वर्णिलेले चमत्कार हे एका दृष्टीने अद्भुत असले तरी सर्वस्वे अद्भुत नाहीत। असे चमत्कार अन्य साधू पुरुषांच्या मुक्त पुरुषांच्या चरित्रात अनेकदा आढळून येतात। विविध धर्मग्रंथातही त्यांचा उल्लेख सापडतो। उदाहरणार्थ पंढरपूर मुक्कामी असताना बापूराव नामक महाराजांचा भक्त स्वतः विठ्ठल मंदिरात जाऊ शकला नाही। श्री गजानन महाराजांनी त्याला विठोबाचे दर्शन घडवून दिले। इतरांना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनीही महाराजांकडे दर्शनाचा आग्रह धरला। तेव्हा अगोदर बापूरावांसारखे निरागस व शुद्ध मनाचे वा असे महाराज म्हणाले। पंढरपुरात कॉलऱ्याने ग्रस्त झालेला एका सोबत्याला सोडून जेव्हा इतर लोक जाऊ लागले तेव्हा श्री गजानन महाराजांनी स्वतः त्या आजारी माणसाचा पत्कर घेतला। तो बरा होईपर्यंत त्यांनी जाणे तहकूब केले। बाळापूर येथील बाळकृष्णपंत व पुतळाबाई वृद्धावस्थेत शेवटी दरवर्षीप्रमाणे सज्जनगडावर जाऊ शकत नव्हती। स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे बाळकृष्ण उत्सवाच्या दिवशी समर्थांची वाट पाहत होते। खरोखरच समर्थांची जय जय रघुवीर समर्थ अशी वाणी ऐकू आली आणि समर्थ बाळकृष्णासमोर उभे ठाकले। पाहता क्षणात समर्थ व क्षणात गजानन महाराज अशी दोन्ही रूपे बाळकृष्णांना दिसू लागली। हा एका दृष्टीने चमत्कारच म्हणता येईल, पण दुसऱ्या दृष्टीने हा चमत्कार नाही। अशाच प्रकारे दर्शन श्री मथुर बाबू यांना घडले असल्याचे उल्लेख श्री रामकृष्ण लीला प्रसंग या ग्रंथात आहे। श्री रामकृष्ण वराड्यात फिरत होते, मथुर बाबूंचे त्यांच्याकडे लक्ष होते। पाहता मथुर बाबूंचा डोळा त्यांच्यावर मथुर बाबूंचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना,
कारण एकदा शिव तर एकदा श्री रामकृष्ण असे त्यांना दर्शन घडले. गजानन महाराजांनी गंगा यमुनेचे स्मरण करताच भास्कर पाटलांच्या शेतातील कोरडे विहीर तुडुंब भरून जाणे, नर्मदेची स्मृती करताच बुडणारे नाव तरून जाणे या चमत्कारामागेही श्री महाराजांची इच्छा शक्तीच होती. ही इच्छाशक्ती लोकमान्य टिळकांच्याही पाठीशी उभी राहिल्याचा उल्लेख श्री गजानन विजय मध्ये आहे. लोकमान्य टिळक दादासाहेब खापर्डे त्यांचे चिरंजीव बाबासाहेब यांच्यासारख्या बुद्धिनिष्ठ व्यक्तींनाही श्री गजानन महाराजांबद्दल नितांत आदर होता. ही गोष्ट चमत्कारांमधील कार्य कारण संगती दर्शवून जाते. गंगा भारतीचा सर्वगावर उतलेला कुष्ठरोग श्री गजानन महाराजांनी नष्ट केला. महाराजांच्या स्पर्शामुळे घडून आलेला अशा घटनांचा उल्लेख अन्य वाङ्मयातही आढळून येतो. बोलो श्री संत गजानन महाराज की जय. गणगणनाथ गणगणनाथ.